जय शिवराय मित्रांनो। मित्रांनो, शेतकऱ्यांना अनुदानावरती सोलर पंप देण्यासाठी राज्यासह देशभरात राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे पीएम कुसुम सोलर पंप योजना। ज्या योजनेच्या अंतर्गत मार्च 2023 पर्यंत राज्यामध्ये 1,00,000 सोलर पंपाचं इन्स्टॉलेशन करण्यासाठीचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे। तशा प्रकारे योजनेची अंमलबजावणी होते। परंतु मित्रांनो, नेमके या योजनेच्या अंतर्गत किती लाभार्थी पात्र झालेले आहेत, एकंदरीत किती लाभार्थ्याचे अर्ज आलेले आहेत, जिल्हानिहाय किती लाभार्थ्याचे अर्ज आलेले आहेत आणि जिल्हानिहाय किती लाभार्थी पात्र झालेले आहेत, याच्याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता आहे। बऱ्याच जिल्ह्यामध्ये पेपरच्या माध्यमातून बातम्या छापल्या जातात की तुमच्या जिल्ह्यातून 1,000 अर्ज आलेले आहेत, पुढील 2-3 वर्षामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज घेतले जाणार नाहीत। मग नेमके या परिस्थितीमध्ये तुमच्या जिल्ह्यातून नेमके किती अर्ज आलेले आहेत, त्याच्यापैकी किती अर्ज पात्र झालेले आहेत, किती अर्ज बाद झालेले आहेत आणि एकंदरीत आजच्या स्थितीला या योजनेची काय स्थिती आहे, या सर्वांबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी आपल्या माध्यमातून एक RTI दाखल करण्यात आलेली होती आणि याच RTIच्या उत्तरादाखल 20 जानेवारी 2023 रोजी महाऊर्जेच्या माध्यमातून याच्या संदर्भात एक उत्तर देण्यात आलेलं आहे। ज्याच्यामध्ये प्रश्न देण्यात आलेला होता की महाराष्ट्र राज्यामध्ये कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत एकूण किती शेतकऱ्यांचे अर्ज आलेले आहेत व याची जिल्हानिहाय संख्या किती आहे, अर्ज आलेल्यापैकी किती लाभार्थी पात्र झाले, किती लाभार्थी अपात्र झाले याची जिल्हानिहाय संख्या किती आहे, याचप्रमाणे कुसुम सोलर पंप योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्याला किती लक्षांक देण्यात आलेले आहेत आणि याच्यासाठी उत्तर देण्यात आलेलं आहे। कुसुम योजनेअंतर्गत 18 जानेवारी 2023 रोजीपर्यंत एकूण 1,17,067 शेतकऱ्यांचे अर्ज आलेले आहेत। त्यापैकी एकूण 46,353 शेतकरी पात्र झालेले आहेत तर 992 लाभार्थी हे अपात्र झालेले आहेत। याच्यासाठी जिल्हानिहाय एक यादी देखील याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता अहमदनगर जिल्ह्यातून टोटल 4,667 ॲप्लिकेशन रिसीव झालेले आहेत, ज्याच्यापैकी जॉईंट सर्वे शेतकऱ्यांचे जे एकत्रितपणे सर्वे असतात असे सर्वे GSR 2,999 पात्र झालेले आहेत तर 226 शेतकरी या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। अकोला जिल्ह्यातून 1,956 यापैकी 716 शेतकरी पात्र तर 53 शेतकरी अपात्र। अमरावती जिल्ह्यामधून 2,253 अर्ज आलेले आहेत, ज्यापैकी 633 शेतकरी पात्र झालेले आहेत, 52 शेतकरी अपात्र झालेले आहेत। तर औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून 5,696 शेतकऱ्यांचे अर्ज आलेले आहेत, ज्याच्यापैकी 1,954 शेतकऱ्यांचे अर्ज पात्र होऊन 12 शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। बीड जिल्ह्यामधून 13,570 शेतकऱ्यांचे अर्ज आलेले आहेत, ज्याच्यापैकी 2,408 अर्ज पात्र झाले तर 11 अपात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर भंडारा जिल्ह्यामधून 1,102 अर्ज दाखल झालेले आहेत, ज्यापैकी 770 अर्ज पात्र तर 12 शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यामधून 4,298 यापैकी 1,202 शेतकऱ्यांचे अर्ज पात्र आहेत तर 32 अपात्र करण्यात आलेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामधून 1,276 ज्याच्यापैकी 414 पात्र, 5 अपात्र। धुळे जिल्ह्यामधून 2,034 ज्यापैकी 1,612 पात्र, 1 अपात्र। गडचिरोली जिल्ह्यामधून 983 अर्ज, 333 पात्र, 1 अपात्र। गोंदिया जिल्ह्यामधून 1,292 अर्ज, 685 पात्र, 11 अपात्र। याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यामधून 4,127 अर्ज, ज्याच्यापैकी 1,266 पात्र, 6 अपात्र। जळगाव जिल्ह्यामधून 3,785 यापैकी 1,722 पात्र, 3 अपात्र। जालना जिल्ह्यामधून 15,305 अर्ज, 1,489 पात्र तर 3 अपात्र। कोल्हापूर जिल्ह्यामधून 2,445 यापैकी 1,180 पात्र, 22 अपात्र। लातूर जिल्ह्यामधून एकूण 2,391 अर्ज आलेले आहेत, यापैकी 1,755 पात्र, 4 अपात्र। नागपूर जिल्ह्यामधून 1,674 यापैकी 684 पात्र, 23 अपात्र। नांदेड जिल्ह्यामधून 2,886 अर्ज, 2,187 पात्र, 22 अपात्र। नंदुरबार जिल्ह्यामधून 4,308 अर्ज आहेत, 2,511 पात्र, 47 अपात्र। नाशिक जिल्ह्यामधून 4,577 अर्ज आहेत, 3,221 पात्र, यापैकी 24 अपात्र आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यामधून 3,471 अर्ज, ज्याच्यापैकी 1,656 पात्र, 4 अपात्र। पालघर जिल्ह्यामधून 1,169 अर्ज आलेले आहेत, 262 पात्र, 17 अपात्र। परभणी जिल्ह्यामधून 9,433 यापैकी 1,658 पात्र, 29 अपात्र। पुणे जिल्ह्यामधून 5,306 यापैकी 3,528 पात्र, 62 अपात्र। रायगड जिल्ह्यामधून 536 यापैकी 169 पात्र, 4 अपात्र। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 494 155 पात्र, 12 अपात्र। सांगलीमधून 2,310 अर्ज यापैकी 1,215 पात्र, 25 अपात्र। सातारा जिल्ह्यामध्ये 2,779 यापैकी 1,633 पात्र, 48 अपात्र। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून 369 अर्ज आलेले आहेत, 86 पात्र, 7 अपात्र।
सोलापूर जिल्ह्यामधून 3,505 अर्ज, ज्याच्यापैकी 2,564 पात्र, 22 अपात्र. ठाणे जिल्ह्यामधून 934 अर्ज, 465 पात्र, 14 अपात्र. वर्धा जिल्ह्यामधून 603 अर्ज, 208 पात्र, 4 अपात्र. वाशिम जिल्ह्यामधून 2,709 यापैकी 1,478 पात्र, 75 अपात्र. यवतमाळ जिल्ह्यामधून 2,826 अर्ज प्राप्त झालेले आहेत, 1,485 पात्र, 99 अपात्र. तर मित्रांनो, एकंदरीत महाऊर्जाला जी ॲप्लिकेशन कागदपत्रासह मिळालेली आहेत, ती कागदपत्रासह मिळालेली ॲप्लिकेशन आहेत 1,17,067, ज्याच्यापैकी 46,353 शेतकऱ्यांचे जॉईंट सर्वे हे मंजूर झालेले आहेत. अर्थात त्या शेतकऱ्यांना सोलर पंप मिळण्याची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, आणि याच्यापैकी 992 शेतकरी हे अपात्र करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेच्या अंतर्गत 1,17,000 जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत, ज्याच्यापैकी 1,00,000 शेतकऱ्यांना मार्च 2023 पूर्वी सोलर पंप दिले जाणार आहेत. साहजिकच याच्यामुळे आपण जर पाहिलं तर पहिला 50,000 टप्पा पूर्ण झालेला असला तरी दुसऱ्या 50,000 महाऊर्जाकडे ऑलरेडी अर्ज मिळालेले आहेत, आणि याच अर्ज केलेल्या याच्यातून पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील पेमेंटचे ऑप्शन देऊन त्या शेतकऱ्यांना मार्चपर्यंत पुढील प्रक्रियेमध्ये सहभागी केलं जाईल. मित्रांनो, याच्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी समजा 2023-24 जी योजना राबवली जाईल, त्याच्यानंतर जे नवीन लक्षांक येतील याच्यासाठी आता नवीन अर्ज घेतले जातील. सध्या तरी तुर्तास तरी कुसुम योजनेच्या अंतर्गत नवीन अर्ज घेण्याची कुठलीही सुविधा या ठिकाणी दिसून येत नाही, किंवा तशा प्रकारच्या हालचाली महाऊर्जेच्या माध्यमातून सुरू नाही येत. मात्र आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित 1,00,000 पंपाचा जो कोटा देण्यात आलेला आहे तो महावितरणच्या माध्यमातून राबवला जाणार आहे, जो पेड पेंडिंग कस्टमरसाठी आहे. म्हणजे ज्यांच्या माध्यमातून विजेचं कनेक्शन घेण्यासाठी कोटेशन भरलेलं आहे अशा शेतकऱ्यांना त्या योजनेच्या अंतर्गत 1,00,000 सोलर पंप दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर कोटेशन भरलेलं असेल तर मात्र तुम्हाला महावितरणच्या माध्यमातून त्याचे अर्ज सुरू झाल्यानंतर नवीन अर्ज करता येतील. परंतु कुसुम योजनेच्या अंतर्गत सध्या तरी आणि या कोटेच्या अंतर्गत या टप्प्याच्या अंतर्गत तुम्हाला अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याच्यामुळे नवीन अर्ज कधी सुरू होणार, नवीन अर्ज कधी भरायचे या प्रश्नासाठी सध्या तरी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. मात्र उर्वरित ज्या 50,000 शेतकऱ्यांनी आपले अर्ज भरलेले कागदपत्र अपलोड केलेले आहेत त्यांना मात्र लवकरच पेमेंटचे ऑप्शन देऊन पुढील प्रक्रियेमध्ये सहभागी केलं जाईल. त्याच्यासाठी जी अंमलबजावणी सुरू आहे, लाभार्थ्याच्या याद्या फायनल केल्या जात आहेत, आणि लवकरच त्या याद्या वरती महाऊर्जाला पाठवून त्याचे ऍक्सेप्टन्स आल्यानंतर, त्याची मंजुरी मिळाल्यानंतर त्या लाभार्थ्याला पेमेंटचे ऑप्शन दिल्या जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे कुसुम सोलर पंप योजनेच्या सद्यस्थितीबद्दल, राज्यातील एकंदरीत स्थितीबद्दल, जिल्हानिहाय अर्जाच्या संख्येबद्दल एक महत्त्वाचं असं अपडेट होतं. अशाच प्रकारचे जे जे काही अपडेट या योजनेच्या संदर्भातील मिळतील, जे दिलासादायक अपडेट असतील, ते आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.